नमस्कार मित्रांनो मी गणेश कांबडी मित्रांनो महाराष्ट्रात पशुसंवर्धन योजना दोन हजार तेवीस चोवीस ही योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेमार्फत एकूण सात प्रकारच्या योजना राबवल्या जात असतात जसं की कुक्कुटपालन असेल शेळी मेंढी वाटप असेल म्हैस वाटप असेल अशा सात प्रकारच्या योजनांचा जी आर जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे काय आहे जी आरमध्ये ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर मराठी ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही इथे बघू शकता पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभांच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन जे आहे ते इथं करण्यात आलेलं आहे काय म्हटलेलं आहे ते तुम्ही खाली इथे बघू शकता राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालन व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत त्यांना शाश्वत अर्थार्जनाचा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमाद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे विविध योजना व उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालन शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी कष्टीबद्ध असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजनाअंतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये गेली चार वर्षे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पद्धत सुरू करण्यात आलेली आहे सन दोन हजार एकवीस बावीसपासून जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी सुद्धा सदर संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे यामध्ये शासनाने एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये यासाठी तयार केलेली प्रतीक्षा यादी सन दोन हजार एकवीस बावीसपासून पुढील पाच वर्षापर्यंत म्हणजे सन दोन हजार पंचवीस सव्वीसपर्यंत पर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे त्यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून त्यांची प्रतिक्षा यादीतील क्रमानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल हे कळू शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबींकरिता नियोजन करता येणे शक्य होणार आहे स्थानानुसार नाविन्य राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधा गाय मशीचे गट वाटप करणे मेंढी गट वाटप करणे हजार मासल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे शंभर कुक्कुट पि पिलांचे वाटप व वा पंचवीस प्लस तीन तलगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात राबवली जाणार आहे पशुपालकांना डेअरी पोल्ट्री किंवा सईपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करायचा आहे त्यांची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे राज्यातील पशुपालन शेतकरी बांधव सुशिक्षित बेरोजगार युवक युवती व महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे म्हणजेच इथं तुम्हाला जो फॉर्म आहे तो ऑनलाईन भरायचा आहे तर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी बघू शकता इथे तुम्हाला लिंक दिलेली आहे लिंक जी आहे ती ए ah एच डॉट महा बी एम एस डॉट कॉम म्हणजे ह्या वेबसाईटला जो आहे तो तुम्हाला ऑनलाईन फॉर्म जो आहे तो भरायचा आहे त्याच्यानंतर जर तुम्ही मोबाईल ॲप्लिकेशनवरून फॉर्म जर भरायचा ठरवलं तर इथे तुम्ही बघू शकता ॲप्लिकेशनचं जे काय आहे ते इथं नाव देण्यात आलेलं आहे ए एच डॉट महा बी एम एस जे आहे ते हे ॲप्लिकेशन गुगल्स प्ले स्टोअरवरून जे आहे ते तुम्हाला इथं डाउनलोड जे आहे ते करून घ्यायचं आहे आणि तेवरून तुम्ही फॉर्म जो आहे तो भरू शकता त्याच्यानंतर अर्ज करण्याची जर कालावधी इथं तुम्ही बघितली तर तुम्ही बघू शकता नऊ अकरा दोन हजार तेवीस ते आठ बारा दोन हजार तेवीसपर्यंत जो आहे तो तुम्ही ऑनलाईन फॉर्म जो आहे तो भरू शकता त्याच्यानंतर खाली जर बघितलं तर इथं टोल फ्री क्रमांक देण्यात आलेला आहे जर तुम्हाला कोणती फॉर्म भरताना अडचण आली तर तुम्ही टोल फ्री नंबरवरती कॉल करून जाईल तो तुमची अडचण तुम्ही त्यांना सांगू शकता तर याचा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये जे आहेत ते घेऊन येणार आहोत त्यासाठी आपल्या जर मराठी ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या म्हणजे व्हिडिओ सोडल्यानंतर लगेच तुम्हाला नोटिफिकेशन जे आहे ती लवकरात लवकर मिळून जाईल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा तुमचे काही प्रयत्न असतील तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्ही तुमच्या प्रश्नाचे नक्कीच उत्तर देण्याचे प्रयत्न करू अधिक माहितीसाठी आपल्या मराठी ऑनलाईन माहिती या टेलिग्राम ग्रुपला जॉईन केले नसेल तर जॉईन करून घ्या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर मराठी ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील बेल आयकॉनला दाबायला विसरू नका जेणेकरून आम्ही सोडलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर ला पोहोचेल तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र